हो, तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अहो, जेवण चांगलं होतं ना? भाजीत थोडं मीठ कमी होतं ना? नाही, ठीक होतं. काय झालं तुम्हाला? सकाळपासून बघते तुम्ही खूप गप्प गप्प आहात. मगाशी जेवताना सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवत होते, पण तुम्ही गप्प गप्प होता. तुमचे नेहमीचे किस्सेही नाही सांगितले तुम्ही. मला चुकल्या चुकल्यासारखं वाटलं म्हणून विचारते. सांगा ना काय झालं. मला सांग, आईला चक्कर आली हे खरं ना? असं का विचारताय तुम्ही? नाही, मधुरा म्हणत होती आईनी चक्कर येण्याचं नाटक केलं म्हणून. खरं सांग, मला खरं सांग. खरं सांगू का? मधुराने इंटरव्ह्यूला जाऊ नये म्हणून सासूबाईंनी पूर्ण स्वयंपाक करून घेतला तिच्याकडनं. अगदी बाहेरून पीठही आणून घेतलं, पण त्या बिचारीने निमूटपणे सगळी कामं केली. आणि आता इंटरव्ह्यूला जाणारच तर नेमकी सासूबाईंना चक्कर आली. आणि तुम्ही ठरवलं आईला चक्कर आली हे खोटं होतं. काय ना अन्नपूर्णा, ती तनुश्री बाहेरची आहे, तरी देखील तिला आईची काळजी आहे. डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे ना? लो बी पी मुळे आईला चक्कर आली. आणि घरच्या सख्या माणसांचाच मात्र आईवर विश्वास नाही. तुम्ही बोलताय ते मलाही पटतंय. अन्नपूर्णा, आई या घरातली सर्वात मोठी आहे आणि तिचा योग्य तो मान राखलाच पाहिजे. हो. मिस्टर पार्थ, मिस्टर पार्थ, आई एम लीविंग. मिस्टर पार्थ, तुमच्या आजीची जरा काळजी घ्या. ते उगाच कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. बाय द वे, मधुरा, आजी मला सांगत होत्या की नाईक घराण्याचा चंद्रहार दिलाय त्यांनी तुला घालायला. गुड गुड गुड. माय बरे मिस्टर पार्थ, काल तुमच्या शर्टावर जे डाग लागले होते ते तुम्ही मिटवलेत का? कसं आहे, त्या डागांचं एक्सप्लेनेशन तुमच्या बायकोला देण्यासाठी तुम्हाला अजून एक दिवस रजा घ्यावी लागेल, जी मी देणार नाही. म्हणून आधीच सांगून ठेवते, म्हणजे काही प्रॉब्लेम व्हायला नको, नाही का? नाही, तसंही तुम्ही ते सगळे डाग मिटवले असतीलच. कारण तुमच्या बायकोला जर कळलं असतं तर गैरसमज तर होणारच होते, नाही का? बॉस, तुम्ही काय बोलताय? अहो, तुमच्या शर्टावर भाजी सांडली होती ना.